नमस्कार। लास्ट लेक्चर मध्ये आपण रिफ्रॅक्शन ऍट अ कर्व सरफेस वर बघितलेले एक्सप्रेशन आहे, त्याचा एक्सप्रेशन काय मिळालं होतं आपल्याला, काय मिळालं होतं आपल्याला, म्यू टू माइनस म्यू टू अपॉन वी माइनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल टू काय होतं, म्यू टू माइनस म्यू वन अपॉन आर। ठीक आहे, हे एक्सप्रेशन कसं आलं याचं तुम्ही लास्ट व्हिडिओ मध्ये चेकआउट करा, कारण की याचं यूज आपण या एक्सप्रेशन मध्ये करणार आहे। चला तर मग डायग्राम ड्रॉ करूया। डायग्राम ड्रॉ करताना बघा काय करतो आपण, सर कर सरफेस जेव्हा घेतलं तर फक्त त्यावर एक साइड होता म्हणजे मिरर होता, बरोबर की नाही। एक आता त्याचा पटकन इथं डायग्राम फोकस आहे, एका त्याचा फोकस आहे, एका त्याचा सेंटर ऑफ अर्थ, एका त्याचा सेंटर ऑफ अर्थ, एका त्याचा ऑब्जेक्ट। काय केलं आपण, लाईन ड्रॉ केली, इन्सिडेंट रे काय केले, सेंटर ऑफ अर्थ म्हणून टाकलं तर काय होणार, नॉर्मल आणि कारण टू वर्ड जाणार आवश्यक होईल, एका वेळी तुम्हाला फायनल इमेज, एका वेळी तुम्हाला इमेज मिळेल। ठीक आहे, इथून इथपर्यंत अंतर तुम्ही काय म्हणायचे, व्ही म्हणायचे, इमेज जिथं म्हणते तिथं काय म्हणायचे, व्ही। इथून इथपर्यंत अंतर जे आहे त्याला रेडियस ऑफ कर्वेचर, इथून इथपर्यंत जो आहे त्याला ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कशा दाखवतो तुम्ही, युने। ठीक आहे, या पद्धतीने डायग्राम ड्रॉ केला, अल्फा बीटा गॅमा या पद्धतीने आपण तो इक्वेशन आपण सॉल्व केला होता। आता याचा पुढचा पार्ट मध्ये करणार, लेन्स तयार करायचा आपल्याला। आता याचा पुढचा जो पार्ट आहे तो आहे तुमचा लेन्स मेकर इक्वेशन। काय, लेन्स मेकर इक्वेशन आणि आय एम पी टॉपिक आहे। ठीक आहे, हा कसा टॉपिक आहे तुमचा, मोस्ट आयएमपी टॉपिक आहे। आणि पुढचा जर विचारलं तर तुम्हाला लेन्स फॉर्म्युला पण म्हणतात, त्याला म्हणतात तुम्ही लेन्स फॉर्म्युला पर्यंत पण विचारू शकता। काय करायचंय, हा सर्कल असा एक सर्कल घ्यायचा, दुसरा असा एक सर्कल घ्यायचा आणि दोघांचं कनेक्शन करून काय मिळवायचं आपल्याला, लेन्स मिळायचं। या पद्धतीने बघा, हा सर्कल तुम्हाला माहिती आहे, या सर्कल मुळे कसं इमेज तयार झाली, ही झाली माझी लेन्स, एका झाला माझा लेन्स, एका त्याचा फोकस, एका त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर, एका त्याचा फोकस आणि एका त्याचा सेंटर ऑफ कर्वेचर। काय म्हणतो मी, या सर्फेस इथून काय झाला माझा, हा ऑब्जेक्ट, हा काय माझा ऑब्जेक्ट, इथून इथपर्यंत अंतर काय, यू आहे, इथून इथपर्यंत अंतर काय तुमचा, यू आहे। ठीक आहे, इथून इथपर्यंत अंतर काय तुमचा, इथून इथपर्यंत अंतर काय, आर। ठीक आहे, आता हे लेन्स म्हटलं दोन दोन आर येणार आहे किंवा या पद्धतीने हा पण काय तुमचा आर, मग एकाला काय करा, आर वन कसं करा, दुसऱ्याला आर टू कसं, त्याला मी आर वन म्हटलं, याला काय मी आर टू। आता हा जर सर्फेस जर कन्सिडर केला तर सेंटर रेडियस ऑफ कर्वेचर कोणता कन्सिडर, हा कन्सिडर, मग इथून तुम्ही काय टाकणार, नॉर्मल। जर मी हा सर्फेस कन्सिडर यासाठी नॉर्मल करणार आहे, ठीक आहे। आता जास्त एवढं डायग्राम क्रिटिकल करण्याच्या वेळेला आपण एकदा हा थोडासा भेट द्या, पुढून झाला जर प्रेरर टू टेन्स झाला तर काय म्हणजे टुवर्ड्स अ नॉर्मल शिफ्ट होईल, ठीक आहे, टुवर्ड्स अ सॉरी अवे फ्रॉम द नॉर्मल, सॉरी पुढून झाला रेरर टू टेन्स, रेरर टू टेन्स जर झाला असेल काय काय करणार आहे, टुवर्ड्स अ नॉर्मल शिफ्ट होईल, नॉर्मल कडे जाईल। नंतर काय होणार, हा नॉर्मल पासून लांब जाणार, हा नॉर्मल बघा, या सर्फेससाठी हा आर सर्फेससाठी आकार झाला नॉर्मल, आकार झाला तुमचा नॉर्मल, नॉर्मल पासून आकार होणार आहे बेंड होणार आहे टुवर्ड्स अ अवे फ्रॉम द नॉर्मल, म्हणजे इथं बघा इथं कुठे तरी मला काय भेटणार, इमेज मिळणार। ठीक आहे, इथं कुणाला काय मिळणार आहे, इमेज मिळणार, ओके। पण मी जर विचारलं तुम्हाला काय मिळतं की इमेज नाही, पॉसिबल नाही, आपण काय करतो इथून काय केलं, आपण लाईट लागेल त्याला बेंड केलं, म्हणजे या सर्फेस नसतात ही इमेज ऍक्च्युअल कुठे उठते, या पद्धतीने हा सर्फेस इथूनच होता तर तुम्हाला इथं मला इमेज मिळायचं, बरं, ठीक आहे, इथं मला इमेज मिळायचं, कोणती इमेज होती ती व्ही डॅश म्हणतो, ठीक आहे, त्याला काढणार आपण व्ही डॅश, कारण की व्ही म्हटलं त्याला काढणार मी व्ही डॅश, मग एका झाला तुमचा आय आणि एका झाला तुमचा आय डॅश। ठीक आहे, हा इमेज फायनल इमेज आ मिळाला, कसं मिळालं कळालं ना, काय म्हटलं मी या सर्फेससाठी इथं मिळाला ती इमेज, या सर्फेस मुळे काय झालं, आय फ्रॉम द नॉर्मल शिफ्ट होणार आहे बाहेर मिळाला बाजू सरला बघा, तो अदरवाईज तो या साईडला शिफ्ट झाला असेल किंवा अकरा झाला तो या साईडला, म्हणजे तो काय ना सेंटर ऑफ कॉर्ट या साईडच बनणार इमेज। ठीक आहे, तो काय झाला तुमचा आर वन, तो काय झाला तुमचा आर वन, सी पर्यंत जो आय आर वन आणि इथं इमेज बनलं त्याला काढतो मी बी। आता पटकन या आय डॅश, हा जो आय डॅश कोणाचा आहे, इमेज ऑफ फर्स्ट लेन्स, ठीक आहे, मी असं म्हणतो फर्स्ट आणि फॉर सेकंड, ठीक आहे, मी काय म्हटलं रेडियस ऑफ कर्वेचर बद्दल बोलूया, ठीक आहे, रेडियस ऑफ कर्वेचर, रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे काय, पहिल्या साठी रेडियस ऑफ कर्वेचर कोणता आहे तुमचा आर वन, पहिल्या साठी रेडियस ऑफ कर्वेचर काय आर वन, दुसऱ्या साठी रेडियस ऑफ कर्वेचर काय आर टू, पण तो या साईडला आहे म्हणून मला माहिती आहे तो निगेटिव्ह होणार। ठीक आहे, मी जर म्हटलं पहिल्या साठी ऑब्जेक्ट, पहिल्यासाठी ऑब्जेक्ट, पहिल्यासाठी ऑब्जेक्ट काय ओ म्हणजेच काय यू डिस्टन्स आहे आणि त्यासाठी पहिल्यासाठी इमेज काय होणार आहे व्ही डॅश
कारण काय म्हणलं आपण पुढे म्हणणार तो आय डॅश ला पहिल्या सर्वेसाठी. नंतर मी इमेज म्हणतोय, नंतर मी इमेज म्हणतोय पहिल्यासाठी इमेज पुढे म्हणली पाहिजे पहिल्यासाठी सॉरी एक आहे व्ही डॅश बरोबर एक आहे आय डॅश आणि आय डॅश काय ऍक्ट होणार आहे व्हर्च्युअल ऑब्जेक्ट काय ऍक्ट होणार आहे सेकंड साठी व्हर्च्युअल ऑब्जेक्ट ठीक आहे काय तुमचा व्हर्च्युअल ऑब्जेक्ट पावे सेकंड सेकंडचा काय ऍक्ट करतो व्हर्च्युअल ऑब्जेक्ट इमेज इमेज काय असणार आहे इमेज पाहिजे फर्स्ट साठी इमेज काय झाला तुमचा व्ही डॅश पहिल्याचा इमेज काय झाला व्ही डॅश म्हणजे काय आय डॅश ला म्हणलाय फायनल इमेज काय सेकंडचा इमेज कुठे म्हणला तुम्ही लक्षात असू द्या पहिल्याचा रेडियस ऑफ कर्वेचर आर वन पॉझिटिव्ह या साईडला बनलेला आहे निगेटिव्ह या साईडला आहे ऑब्जेक्ट पहिल्या लेन्ससाठी हा लेन्स आहे हा सर्फेस आहे या सर्फेससाठी हा काय होणार आहे यू ऑब्जेक्ट काय करणार आहे त्याचा हा इमेज असणार आहे यू आणि व्ही डॅश आणि सेकंड सर्फेस साठी ऑब्जेक्ट काय होणार आहे हा व्ही डॅश ऑब्जेक्ट ऍक्ट होणार आहे म्हणून काय लिहितो बघा इथं इमेज ऑफ ए फर्स्ट इमेज ऑफ ए फर्स्ट ऍक्ट्स ऍज अ ऑब्जेक्ट ऑफ ए सेकंड सेकंड काय ऍक्ट होणार तो ऑब्जेक्ट ऍक्ट होणार आणि विच इज अ व्हर्च्युअल तो काय तुमचा व्हर्च्युअल आहे ठीक आहे ऑब्जेक्ट ऑफ ए सेकंड हे झालं व्ही डॅश आणि व्ही चार इथपर्यंत झालेलं आहे आता आपण काय करणार आहे जो कर्व सरफेसचे इक्वेशन आहे या सरफेससाठी वेगळं देणार आणि या सरफेससाठी वेगळं देणार असे दोन सरफेससाठी इक्वेशन आपण तयार करणार चला वी हॅव स्क्रीन दिसते ओके वी हॅव काय आपल्याजवळ इक्वेशन जर सरफेस जर वन मिनिट टू सेकंड मिनिट जर जात असेल तर काय लिहिणार तुम्ही म्यू टू अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन व्ही इज इक्वल टू काय म्यू टू मायनस म्यू वन इज इक्वल टू आर ठीक आहे आता मी याच इक्वेशन काय करतोय याला इक्वेशन वन म्हणूया ठीक आहे फॉर ए फर्स्ट सर्फेस पहिल्या सर्फेस साठी लिहितोय ठीक आहे पहिल्या सर्फेस साठी जर बघितलं आम्ही पहिल्या सर्फेस साठी फॉर ए फर्स्ट सर्फेस साठी ऑब्जेक्ट काय यू इमेज काय व्ही डॅश चला मग इथं काय लिहिणार यू इज इक्वल टू काय यू अँड व्ही इज इक्वल टू काय व्ही डॅश आणि आर इज इक्वल टू काय आर इज इक्वल काय आर वन कारण की पहिला सर्फेस येतोय पहिला सर्फेस काय आर वन ठीक आहे चला फक्त पुट करायचं आपल्याला काय राहणार तुमचं म्यू टू बाय व्ही मायनस म्यू वन बाय म्यू वन बाय व्ही डॅश म्यू वन बाय यू इज इक्वल काय म्यू टू मायनस म्यू वन अपॉन पॉझिटिव्ह आर वन याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणतो ठीक आहे याला इक्वेशन नंबर मी सेकंड म्हणतोय फॉर ए सेकंड सर्फेस फॉर ए सेकंड सर्फेस मी जर सेकंड सर्फेस जर ऑब्झर्व केलं तर काय होणार आहे आता सेकंड कडून तो फर्स्ट मिनिट जाणार आहे म्हणून काय होणार आहे आर टू इज इक्वल्स बाय वन म्हणून काय लिहिले म्यू वन अपॉन व्ही मायनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल काय म्यू वन मायनस म्यू टू अपॉन आर चल परत तेच पटकन काय होणार आहे व्ही रिप्लेस बाय व्ही रिप्लेस बाय व्ही आणि यू इज रिप्लेस बाय व्ही डॅश इथं लिहिलं बघा आपण ऑब्जेक्ट काय ऍक्ट होणार आहे व्ही डॅश आणि इमेज काय ऍक्ट होणार आहे व्ही आणि इमेज काय असणार आहे आर काय असणार आहे आर टू आर इज इक्वल काय होणार आहे मायनस आर टू व्यवस्थित बघूया ठीक आहे मायनस आर टू असणार आहे मग त्याला निमंत्रण करणार आहे पण आता म्यू वन अपॉन यू व्हीची जागा काय येणार व्हीच मायनस म्यू वन अपॉन यू यू काय येणार व्ही डॅश इज इक्वल काय वन अपॉन सॉरी काय राहिले म्यू वन मायनस म्यू टू आर काय रिप्लेस करणार मी आर टू आता व्यवस्थित बघतो आता आपण काय करतो आर टू निगेटिव्ह जाणार आहे लक्षात घ्या इथं मी निगेटिव्ह लिहिले तर का निगेटिव्ह लिहिले याचं उत्तर भेटू जाईल आता काय करूया या इक्वेशनला या इक्वेशनला काय करू आपण या इक्वेशनला काय करू निगेटिव्ह मल्टिप्लाय करू ठीक आहे निगेटिव्ह जर मी मल्टिप्लाय या साईडला निगेटिव्ह मल्टिप्लाय केलं या साईडला निगेटिव्ह मल्टिप्लाय केलं तर काय होईल मायनस म्यू वन अपॉन व्ही प्लस म्यू टू अपॉन व्ही डॅश बरोबर की नाही इज इक्वल टू काय म्यू टू मायनस म्यू वन अपॉन मायनस आर टू बरोबर की नाही निगेटिव्ह साईन करून घेतला आता काय करा व्यवस्थित देऊन घ्या म्हणजे पॉझिटिव्ह इनर साईड घ्या म्हणजे काय म्यू टू अपॉन व्ही डॅश म्यू टू अपॉन व्ही डॅश याला इक्वेशन नंबर थ्री म्हणा याला इक्वेशन नंबर थ्री म्हणा म्यू टू अपॉन व्ही डॅश मायनस म्यू वन अपॉन व्ही इज इक्वल काय म्यू टू मायनस म्यू वन अपॉन मायनस आर टू त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी थ्री त्याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी थ्री बा तिथं थोडी छोटीच मिस्टेक केली ते एकदा बघून बघूया मी ड्रॉप करतोय एज इट इज आहे
म्यू वन माइनस म्यू वन अपॉन बी माइनस म्यू टू अपॉन बी डैश याला एज इट इज टू ठीक है याला एज इट इज टू इथे थोडसे छोटेसे मिस्टेक केली आपण बी माइनस म्यू टू अपॉन बी डैश ठीक है आता काय करू बघा याला काय करायचं निगेटिव्ह वरच्या साइडने मल्टिप्लाय करून काय म्हटलं म्हणजे या पद्धतीने निगेटिव्ह ने मल्टिप्लाय करणे निगेटिव्ह ने डिवाइड करणे म्हणजे काय केलं म्यू वन माइनस म्यू टू डिवाइड बाय काय माइनस आर ठीक है आता काय करूया पटकन एज इट इज देते म्यू वन अपॉन बी माइनस म्यू टू अपॉन बी डैश लास्ट स्टेप काय करतो या साइडला मी फक्त इथे मल्टिप्लाय केलं आणि डायरेक्ट इथे निगेटिव्ह साइन पुट करून तसं करता येणार नाही म्यू वन अपॉन बी माइनस म्यू टू अपॉन बी डैश इज इक्वल काय माइनस म्हणजे याला काय केलं माइनस म्यू वन प्लस म्यू टू अपॉन काय माइनस आर ठीक आहे चल दोस्त देऊन घेऊ आपण म्यू वन अपॉन बी माइनस म्यू टू अपॉन बी डैश इज इक्वल काय म्यू टू माइनस म्यू वन अपॉन काय माइनस आर टू याला इक्वेशन नंबर काय म्हणतो मी b minus mu2 upon b dash is equal to काय आहे या साइडला काय तुमचा आता पुढे या साइडला mu2 minus mu1 upon r1 minus या साइडला mu2 minus mu1 upon r2 दिसते का इथपर्यंत ओके दिसत नाही इक्वेशन सेकंड प्लस इक्वेशन फोर इक्वेशन सेकंड प्लस इक्वेशन फोर इक्वेशन सेकंड इक्वेशन सेकंड म्यू टू अपॉन बी डैश माइनस म्यू वन अपॉन यू प्लस करायचं आपल्याला इक्वेशन नंबर फोर इक्वेशन नंबर फोर काय म्यू वन बी माइनस म्यू टू बी डैश ठीक है इज इक्वल काय म्यू टू माइनस म्यू वन अपॉन आर वन प्लस पण इथं काय मायनस आहे म्हणून काय झालं मायनस केलं ठीक आहे मायनस म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर ठीक आहे आता काय करू शकतो का हा मायन प्लस हा मायनस गेट कॅन्सल रिमेनिंग काय झालं मायनस म्यू वन अपॉन यू प्लस म्यू वन अपॉन व्ही इज इक्वल काय म्यू टू मायनस म्यू वन बरोबर की नाही म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर वन मायनस म्यू टू मायनस म्यू वन अपॉन आर टू पटकन आता काय करूया व्यवस्थित घेऊ म्हणजे या पद्धतीने म्यू वन अपॉन बी मायनस म्यू वन अपॉन यू इज इक्वल काय तिथून काय कॉमन काढू शकतो मी म्यू टू मायनस म्यू वन कॉमन काढू शकतो आणि काय मिळणार आपल्याला वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू ठीक आहे आता काय करूया इथून मी म्यू वन कॉमन काढलो तो म्यू वन काय रिमेनिंग वन अपॉन बी मायनस वन अपॉन यू इज इक्वल काय म्यू टू मायनस म्यू वन वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू आर मी वन त्या साइडला शिफ्ट करून घ्या म्हणजे काय भेटेल मला वन अपॉन बी वन अपॉन यू इज इक्वल काय म्यू टू मायनस म्यू वन डिवाइड बाय काय म्यू वन इंटू द ब्रैकेट काय वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू दिस इज अ लेंस मेकर इक्वेशन हे काय तुमचं लेंस मेकर इक्वेशन दिस इज अ लेंस मेकर्स इक्वेशन ठीक आहे सिंपल लेंस मेकर इक्वेशन इथून फक्त दोन स्टेपचे फक्त आता राहिले काय लेन्स फॉर्म्युला इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण लेन्स फॉर्म्युला लगेच डिराइव करून घेऊ मी काय म्हणतो इथं रफ करून लिहितो ठीक आहे याला इक्वेशन नंबर काय म्हणूया फाईव्ह म्हणूया याला इक्वेशन नंबर काय म्हणूया फाईव्ह बा आता काय होतं मी काय म्हटलं जर इफ इफ यू ऍट अ फोकस यू कुठं बनत असेल इन्फिनिटीला ऑब्जेक्ट जर इन्फिनिटी असेल इमेज कुठं बनणार आहे इमेज ऍट अ फोकस हे लक्षात असतंय यू इन्फिनिटीला असेल इमेज कुठं बनवून फोकसला किंवा यू फोकसला असेल तर इमेज कुठं बनेल इन्फिनिटीला चला मग काय पुट इन इक्वेशन नंबर किती फाईव्ह मध्ये पुट करा इक्वेशन नंबर फाईव्ह मध्ये चला काय वन अपॉन बी बी ची व्हॅल्यू काय घेणार आपण बी ची व्हॅल्यू काय घेणार एफ
व्हिच्युअल व्हॅल्यू येणार जॉब युच्युअल व्हॅल्यू येणार इन्फिनिटी बरोबर की नाही. मग काय आलं तुमचं म्यू टू मायनस म्यू वन अपॉन म्यू वन बरोबर की नाही. रिमेनिंग काय आलं तुमचं वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू. ठीक आहे वन अपॉन इन्फिनिटी काय असणार आहे झिरो म्हणजे काय भेटलं वन अपॉन एफ इज इक्वल काय म्यू टू मायनस म्यू वन अपॉन म्यू वन वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू. मी काय क्रॉस चेक केलं याची लेफ्ट राईट हँड साइड आणि याची पण राईट हँड साइड तशी इक्वल त्याला क्वेश्चन नंबर काय म्हणूया सिक्स म्हणून. फ्रॉम इक्वेशन फाईव्ह अँड सिक्स इक्वेशन फाईव्ह अँड सिक्स तर काय लक्षात आलं आपल्याला वन अपॉन एफ दोन्ही साइड इक्वल तर या साइडची पण इक्वल वन अपॉन एफ म्हणजे काय वन अपॉन बी मायनस वन अपॉन यू. दिस इज अ लेन्स फॉर्म्युला दिस इज अ लेन्स फॉर्म्युला आठवतंय तुम्हाला मिरर फॉर्म्युला. मिरर फॉर्म्युला मध्ये काय असतं पटकन येतात रिवाइज करू वन अपॉन एफ इज इक्वल काय वन अपॉन बी प्लस वन अपॉन यू. हे काय तुमचा मिरर आहे आणि हे काय तुमचा लेन्स आहे. ठीक आहे अजून या पद्धतीने अजून करतात इक्वेशन लिहायची गरज नाही. इक्वेशन फाईव्ह बिकम्स ठीक आहे इक्वेशन फाईव्ह बिकम्स इक्वेशन पाच वापरत आला. मी काय म्हणतो जो फर्स्ट मिनिट तो एअर आहे फर्स्ट मिनिट काय एअर आहे मग काय म्हटलं मी म्यू वन चॉईल काय टाकलं वन चला पटकन मग काय राहील तुमचं वन अपॉन बी मायनस वन अपॉन यू इज इक्वल टू काय म्यू टू मायनस वन म्यू वन चॉईल काय टाकणार वन अपॉन काय वन इंटू ब्रॅकेट काय वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू. अजून काय करू शकता वन अपॉन बी मायनस वन अपॉन यू म्यू टू मायनस वन इंटू ब्रॅकेट वन अपॉन आर वन मायनस वन अपॉन आर टू. या पद्धतीने आपलं इक्वेशन संपलं.